कामोटे वसाहतीतील मानसरोवर कॉम्प्लेक्स या गृहनिर्माण संस्थेतील काही प्लॉटला पाणीपट्टीची थकबाकी असलेल्या नोटिसा सिडकोने पाठविल्या होत्या, त्यामुळे वैतागलेल्या रहिवाशांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडे धाव घेतली. या प्रकरणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांची भेट घेऊन येथील रहिवाशांची व्यथा मांडली. त्यावर राज्यमंत्री रणजित पाटील यांनी येथील रहिवाशांची व्यावसायिक दरातून सुटका करीत निवासी दराप्रमाणे पाणी पुरवठा कर आकारण्याची सूचना सिडकोला केली आहे, त्यामुळे रहिवाशांना दिलासा मिळाला. मानसरोवर कॉम्प्लेक्स सहकारी गृहनिर्माण संस्थेकरिता कामोठे येथील सेक्टर 34 मध्ये विकसकांनी एकूण 15 इमारती बांधल्या आहेत. यातील 1 ते 13 इमारतींना 2003 मध्ये भोगवटा प्रमाणपत्र दिले. उर्वरित इमारतींना इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट चार्जेस या सदराखाली 2,10,50,000 मात्र इतक्या रकमेची मागणी करण्यात आली. या रकमेचा पूर्ण भरणा सिडकोकडे न झाल्याने सिडकोने येथील इमारतींना 1,71,80,000 रुपयांच्या थकीत पाणीपट्टीच्या नोटिसा पाठविल्या होत्या. याबाबत भाजपचे युवा नेते हॅप्पी सिंग, महेंद्र बोपी, विकास खरत आणि अन्य कार्यकर्त्यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यास यश आल्याने रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.